नमस्कार, ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी ज्योतिषाचार्य डॉक्टर ज्योती जोशी मनपूर्वक स्वागत करते. आपण सर्वजण खूप भाग्यवान आहोत, कारण आपल्या महान अशा संस्कृतीतल्या अगाध अशा शास्त्राविषयी आपण चर्चा करीत आहोत, ज्योतिष शास्त्राचा अभ्यास करीत आहोत. मुख्य म्हणजे यातून जे ज्ञान आपण मिळवणार आहोत त्याचा उपयोग स्वतःसह समाजालाही करणार आहोत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं आणि या माध्यमातून ज्योतिष शास्त्राचा प्रचार आणि प्रसार करण्याचा जे प्रयत्न आम्ही करत आहोत त्याला तुम्ही पाठबळ देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. या शास्त्रातील वेगवेगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आपण आमच्या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन अवश्य दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओ लोड झाला की लगेचच तुम्हाला कळेल. आपण प्रत्येक ग्रहाविषयी सविस्तरपणे अभ्यास करीत आहोत. आज आपण एका अशा महत्वपूर्ण ग्रहाचा अभ्यास करणार आहोत ज्याविषयी समाजामध्ये समजपेक्षा गैरसमजच जास्त पसरलेले आहेत. ज्या ग्रहाला सर्व लोक विनाकारण खूप जास्त घाबरतात तो ग्रह म्हणजे मंगळ. मंगळाला मंगळाचीच पत्रिका बघावी बरं, नाहीतर एकाचा मृत्यू होतो, असा समज आपल्या समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावर बघावयास मिळतो. हा समज नसून गैरसमज आहे, तो कुणी पसरवला हे निश्चितपणे सांगता येत नसून तरी तो खोटा आहे हे निश्चितपणे सांगता येईल. हे अगदी खरंय, लग्न जुळत असताना पत्रिकेत मंगळ असेल तर जोडीदार हा मंगळाचाच मिळाला तर वैवाहिक जीवन हे संपूर्ण सुखकारक व सुलभ होतं. मात्र त्यामुळे जोडीदाराचा मृत्यू होतो हे असत्य आहे. अपूर्ण माहितीमुळे किंवा चिंतेमुळे काही सुज्ञान पालक जेव्हा पत्रिकेत मंगळ आहे का असं विचारतात तेव्हा मी त्यांना सांगते, अहो मंगळच काय, पत्रिकेत सर्वच ग्रह असतात. लग्न जुळवताना मंगळासह सर्व ग्रहांचा विचार करावा लागतो. आता मंगळाला मंगळच जोडीदार का निवडतात हे समजण्यासाठी आपल्याला आधी मंगळाचे गुण दोष स्वभाव वैशिष्ट्य लक्षात घेणे आवश्यक आहे. सर्वात आधी खगोलशास्त्रीय दृष्टीने मंगळाचे स्थान लक्षात घेऊया. सूर्यापासून मंगळाचे अंतर हे 14,07,00,000 मैल इतके दूर आहे. सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करण्यास मंगळाला 687 दिवस लागतात. मंगळ हा पुरुष ग्रह असून त्याला पापग्रह मानले गेले आहे. मंगळ हा शक्तीचा कारक असल्याने त्याला ग्रहांचा सेनापतीही म्हटल्या जाते. सेनापती म्हणजे योद्धा, धडाडी त्यांच्या अंगात भरलेली असणे स्वाभाविकच असते. शक्तीचा कारक असलेल्या मंगळाला मेहनत परिश्रम करणे हा स्थायी भाव आहे. शक्तीचा उपयोग योग्य ठिकाणी योग्य कामात केल्यास त्यातून नवीन गोष्टी उत्पन्न होऊ शकतात. मात्र शक्तीचा उपयोग योग्य रीतीने न झाल्यास त्याचे दुष्परिणामही भोगावे लागू शकतात. हीच गोष्ट मंगळाच्या बाबतीत लागू होते. मंगळाच्या शक्तीला योग्य काम न मिळाल्यास राग, क्रोध, संताप, भांडणे, हट्टीपणा आदीच्या माध्यमातून शक्ती परावर्तित होत असते. म्हणूनच मंगळ असलेल्या व्यक्तीच्या वाट्याला कधी जाऊ नये असं म्हटलं जातं. मंगळ असलेल्या व्यक्तीचं प्रेम हे भावना प्रधान असतं, त्यात बुद्धिमत्ता नसते. यावरून आपण असं म्हणू शकतो की हे लोक मनाने खूप चांगले असतात,
त्यांचा भावनांक खूप उच्च प्रतीचा असतो, मात्र कृतीत विचारीपणा अजिबात नसतो. विचार करून कृती करणे यांना जमत नाही. अंगात धडाडी भरलेली असल्याने ते कोणत्याही कामाला धडक मारणे पसंत करतात. हाती घेतलेलं काम अंगातल्या शक्तीच्या जोरावर लवकरात लवकर पूर्ण करण्यात त्यांचा हातखंड असतो. भीती नावाची गोष्ट त्यांच्या गावीही नसते, त्यामुळे या लोकांना कोणीही घाबरवू शकत नाही. मात्र या स्वभाव वैशिष्ट्यामुळे मंगळ असलेल्या व्यक्तीला सदैव परिस्थितीशी झुंजत राहावं लागतं. तरीही हे लोक खंबीर राहतात. वेळ प्रसंगी सर्वस्व गमवण्याची तयारी असते, मात्र हार पत्करण्याची तयारी अजिबात नसते. कारण अंगातल्या शक्तीमुळे स्वाभिमान त्यांच्या रक्तात भिजलेला असतो, त्यांचा स्वभाव मानी असतो. इतरांवर हुकूमत गाजवणे त्यांना आवडतं. त्याचबरोबर कर्णासारखी उदारताही यांच्यामध्ये असते. एखाद्याला मदत करताना ते सर्वस्व त्याच्यावर ओवाळून टाकू शकतात, मात्र वाईटपणा घेतला तर ते त्याला सहजासहजी अजिबात सोडणार नाही. भले त्यासी देऊ कासेची लंगोटी, भले त्यासी देऊ कासेची लंगोटी, नाथाळांच्या माथा हाणू काठी, नाथाळांच्या माथा हाणू काठी. संत तुकारामांच्या ओळी मंगळ असलेल्या लोकांना तंतोतंत लागू पडतात. इतरांकडून कामे करून घेण्यात हे लोक पटाईत असतात. मंगळाच्या बाबतीत अतिशय चांगली बाब म्हणजे त्यांच्या शक्तीला विचाराची जोड मिळाल्यास हे लोक फार विश्वसनीय असं काम उभं करतात. त्यातच धडाडीचा स्वभाव असल्यामुळे त्यांची प्रगतीही लवकर शक्य होते. मंगळाचे हे सर्व वर्णन ऐकून तुमच्या मनात विचार आला असेल कि इतक्या चांगल्या बाबी असताना मंगळाविषयी इतके गैरसमज का पसरले असतील. पूर्वीचं युग हे सध्यासारखं माहिती तंत्रज्ञानाचं युग नव्हतं. महत्वाचं म्हणजे त्या काळी शिक्षणाचं प्रमाणही अत्यल्प होतं. अशा परिस्थितीत मंगळ प्रतार व्यक्तीचे गुण दोष स्वभाव वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्यानुसार सुयोग्य वर जोडीदार निवडणं हे जबाबदारीचं व जिकरीचं काम होत असावं. पत्रिकेत मंगळ असतं म्हणजे नेमकं काय हे त्या काळी सर्वसामान्य जनतेला पटवून देणं शक्य नसावं. म्हणून पूर्वी जोडीदारावर विघ्न सांगितलं जात असावे, जेणेकरून लग्न जुळवताना मंगळ व्यक्तीसाठी मंगळचाच जोडीदार विचार केला जावा. हा त्यामागील शुद्ध हेतू असावा. त्यामुळे मंगळामुळे जोडीदारावर संकट येतं हा गैरसमज मनातून पूर्णपणे काढून टाकायला हवा. मंगळाचे सर्व गुण दोष व स्वभाव वैशिष्ट्य लक्षात घेतल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की मंगळाला मंगळाचीच पत्रिका का बघितली जाते. मंगळ म्हणजे शक्ती. या शक्तीबरोबर आयुष्य काढण्यासाठी जोडीदारही त्याच ताकदीचा, त्याच स्वभावाचा आणि त्याच गुणदोषांचा असला तर आयुष्य सुखकर व सुरळीत होऊ शकत. मंगळाच्या बाबतीत शरीराविषयी सांगावयाचे झाल्यास चेहरा, डोकं, मेंदू, मूत्राशय, जननेंद्रिये, नाक, गर्भाशय, किडनी आदी भागांवर मंगळाचा प्रभाव दिसून येतो. आचारांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास मंगळ म्हणजे शक्ती आणि शक्ती म्हणजे उष्णताही होत असल्यामुळे सर्व प्रकारचे ताप, उष्णतेमुळे होणारे रोग, देवी, गोवर, कांजळ्या, चट्टे पडणे, कापणे, भाजणे आदी सर्व गोष्टी मंगळावरून बघितल्या जातात. पुरुषाच्या पत्रिकेत विवाह किंवा विवाह सुख हे चंद्र व शुक्र या स्त्री राशींच्या ग्रहावरून पाहिल्या जाते, तर
स्त्रीच्या पत्रिकेत विवाह सुख रवी आणि मंगळ या पुरुष ग्रहांवरून पाहिल्या जाते. याशिवाय मंगळाला अपघात दर्शक ग्रहही मानल्या जातो. मंगळ आणि हर्षल पत्रिकेत कुठेही एकत्र असले की अपघाताची भीती जास्त असते. रागाच्या भरात भरकाव वेगाने गाडी चालवणारी व्यक्ती ही मंगळाचीच असू शकते असंही म्हटलं जात. त्यामुळे मंगळ व्यक्ती आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नसली तरी त्या व्यक्तीने वाहनांपासून सावध राहायला हवे, त्यावर नियंत्रण मिळवायला हवे. व्यापार व्यवसाय व नोकरीच्या बाबतीत सांगायचे झाल्यास सुरक्षा व्यवसाय सेनादल पोलीस गुप्तहेर शस्त्रास्त्रे दारूगोळा सर्जन दंतवैद्य बांधकाम व्यवसाय औष्णिक केंद्र लोखंडाचा व्यापार आदी संबंधित क्षेत्रामध्ये मंगळ असलेले लोक खूप चांगल्या प्रकारे कार्य करू शकतात. उत्पादनाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास लोखंड पोलाद दारूगोळा शस्त्र निर्मिती बांधकामासाठी लागणारे साहित्य मिरची मसाल्याचे पदार्थ चहा कॉफी तंबाखू भुईमूग काजू आले लसूण ब्रँडी व्हिस्की आदी उत्पादनाचा व्यापार व्यवसाय नोकरी करून मंगळ असलेले लोक आपल्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देऊ शकतात. मंगळाच्या प्रभावाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास युद्धभूमी सैनिक शाळा औद्योगिक संस्था ऑपरेशन थिएटर संपाकघर आदी ठिकाणावर मंगळाचा प्रभाव दिसून येतो. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंगळ हा भूमीचा कारण ग्रह आहे, म्हणून जमीन जुमला स्थावर इस्टेट आदी गोष्टी ही मंगळावरूनच पाहिल्या जातात. जसं आधी सांगितलं त्याप्रमाणे पत्रिकेत फक्त मंगळ नसतो तर सोबत इतरही ग्रह असतात, त्यामुळे फक्त मंगळ आहे म्हणून घाबरून जाऊ नये किंवा अंदाज बांधू नये. मंगळाबरोबर पत्रिकेत कोणते ग्रह आहेत त्यावरून ती व्यक्ती कशी असेल किंवा त्या व्यक्तीचा स्वभाव कसा असू शकेल हे सांगितलं जाऊ शकतं. एक मात्र नक्की की मंगळ हा ग्रह अमंगळ नक्कीच नाही. मंगळाविषयी एवढी माहिती आजच्या अभ्यासासाठी पुरेशी आहे असं मला वाटतं, म्हणून आजचा भाग आपण इथे थांबवूया. पुढच्या भागात पुढील ग्रहाचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. आपल्याला हे सर्व समजत असेल व अधिक शिकण्यासाठी आपला उत्साहही वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याचबरोबर हेही सत्य आहे की हे सर्व शास्त्रीय ज्ञान असल्यामुळे एकदा ऐकून समजण्यासारखे नाही, त्यामुळे हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा. अजून चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी श्री वैदिक आणि सायंटिफिक ज्योतिष संशोधन केंद्र या पेजवर आम्ही ही माहिती लिखित स्वरूपात दिलेली आहे, तिचा लाभ घ्या. त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील शंका असतील त्या तुम्ही मला ऑनलाईनच विचारा, म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या व तिचं निरसन नीट समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट पहा आणि तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टीचा अभ्यास पूर्ण करा. धन्यवाद. शुभम भवतु.